पालघर जिल्ह्यात शंभर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार असून यामध्ये एक्कावन्न ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक तर एकोणपन्नास ग्रामपंचायतमध्ये निवडणुकीसाठी मतदान होणार आहे सहाशे अठ्ठावीस जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी तब्बल दोन हजार नव्याण्णव इतके उमेदवार रिंगणात असून आज मतदानाची प्रशासनाकडून पूर्वतयारी करण्यात आली आहे तालुका तालुकानिहाय ग्रामपंचायतमध्ये सरकारी अधिकारी कर्मचारी आणि मतदान ईव्हीएम मशीन पाठवण्यात आले असून ईव्हीएम मशीन घेण्यास मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी आज सकाळपासूनच गर्दी केली आहे खरं म्हणजे पालघर जिल्ह्यात एक्कावन्न ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक तर एकोणपन्नास ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका असून यामध्ये डहाणू तालुक्यात सतरा सार्वत्रिक तेरा पोटनिवडणूक तर पालघर तालुक्यात सोळा सार्वत्रिक सोळा पोटनिवडणूक एक तीन तीन तर तलासरी तालुक्यात आठ सार्वत्रिक एक पोटनिवडणूक वसई तालुक्यात चार सार्वत्रिक दोन पोटनिवडणूक मोखाडा तालुक्यात चार सार्वत्रिक तीन पोटनिवडणूक विक्रमगड तालुक्यामध्ये दोन सार्वत्रिक तीन पोटनिवडणूक तर जव्हार तालुक्यामध्ये चार पोटनिवडणूक आणि वाडा तालुक्यामध्ये सात पोटनिवडणूक होणार आहे तलाश्री तालुक्यात आणि पालघर विधानसभेत आमदार श्रीनिवास वनगा यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे तर जव्हार मोखाडा येथे राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा आणि शिवसेना शिंदेगडाचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे तर बोईसरजवळील सरावली खैरापाडा सालवड वसईतील खानीवुडे येथे बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे कर्धा जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा